नांदेडच्या देगलूर मधल्या शहापूर इथले हे आहेत बालाजी कनकंटे. त्यांची 23 एकर जमीन कोरडवाहू आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी शेतात 2 बोरही मारले, पण बोर उन्हाळ्यात आटत असल्यानं शेतीला पाणीच पुरत नव्हतं. मात्र सरकारच्या मागे त्याला शेततळे या योजनेमधून त्यांनी ऑनलाईन अर्ज केला. त्यांनी शेतात काम सुरू केलं आणि त्याचे पैसेही त्यांच्या खात्यात जमा झाले. आता बालाजी कनकंटे यांच्या शेताचा पूर्ण कायापालट झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणी स्वभावामुळे ही योजना अंमलात आली आहे. मी कृषी खात्याकडे संपर्क साधला आणि त्यांनी फॉर्म ऑनलाईन भरायला सांगितलं. फॉर्म भरला ऑनलाईन लगे त्यांनी सँक्शन दिलं आणि लगे आम्ही मशीन लावून काढलं आणि पैसे 8 दिवसांमध्ये त्यांनी दिले. गेल्या 4 वर्षांपासून नांदेडच्या देगलूर मध्ये अत्यल्प पाऊस पडतोय. तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या या शहापूर गावात तर सर्व गावकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन हे फक्त शेतीच आहे. पण पावसाच्या पाण्याशिवाय दुसरा स्रोत नाही आणि कोरडवाहू जमीन असल्यामुळे दुष्काळात काही पिकच नव्हतं. पण मागेल त्याला शेततळं या योजनेमधून या भागात 81 शेततळी बांधण्यात आली आहेत. पावसातील साठलेल्या पाण्यावर त्यांनी पेरणी केली. चांगल्या नियोजनामुळे त्यांच्या 23 एकरमध्ये सध्या तूर, हळद आणि हरभरा चांगला बहरलाय. पाणी व्यवस्थितरित्या सोडू शकत नव्हतो. आज दुष्काळ परिस्थिती सुद्धा मी जे 22 एकर भिजवलो एवढ्या कमी पाण्यामध्ये. आधी भिजत नव्हतं असं आणि ते तुषार नीट चालत नव्हते. भिजलेलं जास्त भिजत होतं, न भिजलेलं भिजत नव्हतं. 50% शेत मी जास्त भिजू शकलो यावेळेस. नाही, त्यावेळेपेक्षा आता उत्पन्न खूप वाढलंय. उत्पन्नामध्ये बरीच वाढ, लक्षणीय वाढ झाली. तर अशा प्रकारे शेततळ्याच्या माध्यमातून शहापूर मधल्या शेतकऱ्यांनी दुष्काळावर यशस्वी मात केली आहे हे मात्र खरं. दुष्काळी परिस्थितीवर शेततळ्याच्या माध्यमातून या शेतकऱ्यांनी मात केली आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, शहापूर तालुका देगलूर, जिल्हा नांदेड.